सासवड येथील कचरा डेपोमुळे 500 कुटुंबांना कचऱ्याच्या वासाचा व घाणीचा त्रास होत आहे। ह्या कचरा डेपोमुळे मच्छर माशा याचे प्रमाण वाढल्यामुळे येथील समुदाय सारखा आजारी पडत आहे। मग स्वयंपाक करताना काय सारखं झाकून ठेवावं लागतं? सारखं झाकून ठेवावं लागतं अन्न पाणी, तरी बी माशा गोंगत्यातच सगळा वास। कोण कचरा आणून टाकतं इथं? आता ही नगरपालिके संडासच्या गाड्या सुद्धा आहेत ना, अलीकडेच वापरतो। येथील ग्रामस्थ सांगत होते की ह्या कचऱ्यामध्ये टॉयलेटच्या पण ड्रेनेज लाईनचे पाणी नगरपालिकेच्या गाड्या आणून सोडतात, त्याच्यामुळे तर जास्तच दुर्गंधी पसरते। वारा जर सुटला तर सगळे कचऱ्यातील जे प्लास्टिक कागद उडून आहेत ते आमच्या घरात सुद्धा येतात। आता काय झालेलं आहे की इतका कचरा या ठिकाणी वाढत गेलेला आहे की या कचऱ्यामुळे कंटिन्यू या 24 तास धूर चालू असतो या कचरा डेपोवरती। ह्या कचऱ्याच्या डेपो शेजारी पुरंदर शाळा आहे जेथे पहिली ते 10वी पर्यंतची मुले शिक्षण घेत आहेत। या कचऱ्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो, कचरा सगळ्या ग्राउंड वर पसरलेला असतो। कचऱ्यामुळे आम्ही वर्गात असतो, कधी कधी वर्गातच कचऱ्याचा वास येतो, घरामुळे काही दिसत नाही। हा कचरा डेपो सासवड सिटीतच असल्यामुळे सर्व सासवड मधील लोकांनाच याचा त्रास होत आहे। आणि आम्हाला आमच्या शाळेत येणारे पाहुण्यांनी खूप आश्वासनं दिली की आम्ही 2 महिन्यात कचरा हलू, 4 महिन्यात कचरा हलू, पण ह्याचा काही उपयोग कोणी केला नाही। मुख्यमंत्री तक हमारा पत्र पाठशाला का दिया गया है, लेकिन इसके बारे में कुछ भी किया नहीं गया है। आम्ही शिक्षकांनाही सांगितलं, पण शिक्षक तरी काय करणार आला हे मेन सरकारचं काम आहे, त्यामुळे प्लीज सरकारला विनंती करतो की हा इथला कचरा हलवा। मला असं वाटते की ह्या कचरा डेपो नगरपालिकेने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा, जेणेकरून येथील समुदाय व्यवस्थित राहू शकेल। म्हणून मी माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना अशी अपील करते की तुम्ही माननीय नगरसेविका यांना ह्या नंबरवर फोन करून मदत करावी। मी रुईनी पवार, महाराष्ट्र राज्यातून सासवड गावातून इंडिया अनहर्डसाठी।